खूप खूप धन्यवाद किशोर सर, छान व्यक्त झाला. यानंतर श्री मधुसूदन उर्फ मदन पुराणे सरांना मी विनंती करते की त्यांनी इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन करावे. प्रमुख अतिथी ज्येष्ठ आदरणीय श्री किशोर कोंडीकर सर, माझ्या सोबत असलेले हे दोन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे व्याहीर होय आणि आजच्या उत्सवमूर्ती सौ संपदा धनोरकर, माझ्यासमोर बसलेले आणि मला नेहमी मार्गदर्शन करणारे माझे ज्येष्ठ मित्र श्री प्रकाश हेदावकर सर, डॉक्टर अशोक कोवणीकर सर माझे ज्येष्ठ मित्र, आणि ज्यांच्यामुळे मी लिहायला लागलो आणि प्रकाशित करायला लागलो असे माझे दोन मित्र म्हणजे चंद्रशेखर वाडेगावकर आणि आशिष देव माझ्यासमोर बसलेले. आपण सगळे ज्येष्ठ रसिक बंधू भगिनी आणि मातांना, खरं तर ह्या सगळ्यांच्या सोबत व्यासपीठावर बसण्याची माझी तशी लायकी नाही, विशेषत ज्येष्ठ साहित्यिक म्हणण्याची सुद्धा लायकी नाही. ऍक्च्युली मी ज्येष्ठ साहित्यिक वगैरे नाही, मी एक सामान्य लेखक आहे. मराठी वाङ्मयाचा अभ्यास न करणारा आणि मराठी हा फक्त मातृभाषेचा विषय असल्यामुळे आयुष्यात फक्त कधीतरी लिहावं आणि ते मातृभाषेत लिहावं ही इच्छा असणारा मी एक सामान्य माणूस आहे. माझ्या आयुष्यात नोकरीनिमित्ताने मी जे काय लेखन केलं ते सगळं इंग्रजीत करावं लागलं, कारण ती कंपनी इंग्रजीतच फक्त लेखन करायला सांगत होती, नंतर मग तो हिंदी लिहायला सांगितलं वगैरे सगळं ठीक आहे, पण मराठी लिहावं असं त्या कंपनीत असताना वाटलं नाही. आणि जेव्हा लिहिण्याची वर मी जागृत झाले तेव्हा कधीतरी मी लिहून टाकायचो आणि ते ठेवून जायचो, पण ती आवड निर्माण झाल्यामुळे नंतर नोकरीचा राजीनामा देऊन आदरणीय श्री चंद्रशेखर वाडेगावकर यांच्या म्हणण्यानुसार मी लिहायला लागलो आणि जे काय लिहिलं ते माझ्या मनातलं जे साधं सोपं वाटलं जसे मला शब्द सुचले तसं मी लिहित गेलो आणि तसंच लिहित आहोत. संपादनाला कदाचित वाटत असेल की आपण फेसबुकइतक्या त्यांच्या कविता किंवा लेख वाचतो पेपरमध्ये लिहून येतो किंवा इतकी पुस्तकं प्रकाशित झाली म्हणून हे ज्येष्ठ साहित्यिक आहे. कदाचित फेसबुकवरील माझ्या पांढऱ्या झालेल्या केसाचा फोटो तिने बघितला असेल त्यामुळेही तिला कदाचित ज्येष्ठ वाचतो असेल. आत्ताच कोणीकर सरांनी सांगितलं की टक्कल पडल्यामुळे कदाचित ज्येष्ठ वाटत असेल तर माझं तर तेही पडलेलं नाही, त्यामुळे कदाचित म्हणजे तिने मला ज्येष्ठ काय म्हणावं याचा मला स्पष्ट पडला असो ते महत्त्वाचं नाही. पण आज संपदा गणोरकरच्या स्वप्नदृष्टा या तिच्या पहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं असा प्रकाशक या नात्याने मी घोषित करतो आणि तिचं कौतुकसुद्धा करतो. ती मला बोलली होती की ह्याचं रसग्रहण किंवा ह्या विषयावर बोलावं. मी खरं सांगू की कुणाच्या पुस्तकावर त्याच्या लेखनावर किंवा लिखाणावर
लिखाणावर बोलावं किंवा लिहावं इतकं प्रभुत्व माझ्याकडे नाही, इतकं कर्तृत्व माझं नाही. एक सामान्य लेखक म्हणून किंवा सहलेखकही म्हणू शकतोय, जे मला वाटलं ते मी तिला बोलून दाखवलं आणि तिच्या त्या फेसबुकवरील कवितामध्ये जेव्हा जेव्हा मला माझी प्रतिक्रिया द्याविषयी वाटली ती प्रतिक्रिया मी देत गेलो. ती कदाचित कौतुकाची होती, त्यामुळे ती कदाचित भरून जाऊन मला त्या ह्या आसनावर बसवलं की काय असं मला वाटतं. कारण नागपूरमध्ये एवढे सगळे साहित्यिक असताना चंद्रपूरसारख्या एका छोट्या गावातून माझ्यासारख्या एका सामान्य लेखकाला तिने प्रकाशनाने बोलवलं हा माझा मी सन्मान समजतो. खरं म्हणजे मला भाषण द्यायची सुद्धा सवय नाही, मला गप्पा मारायची सवय आहे. आमचे प्रकाशनाबाबत करताना आम्ही दोघं किती गप्पा मारतो, त्याच्यामध्ये फोन कापतात कधी कधी, कारण गप्पाचा विषय काही वेगळाच असतो, वेगवेगळे विषय घेऊन गप्पा मारतो. माझ्या पुस्तकांचं जेव्हा प्रकाशन झालं तेव्हा एका प्रकाशनाला प्रकाशनाबद्दल सुद्धा उपस्थित होत आहे. मी सुरुवातीपासून असं ठरवलं की पुस्तकाच्या प्रकाशनाला त्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं कौतुक किंवा टीका जे काही करायचं असेल ते मंचावरील थोरांनी न करता आपल्या समोर बसलेल्या रसिकद्वयांनी करावं, रसिकांनी करावं, त्यासाठी त्यांनी ते वाचावं, विशेषतः ते घेऊन वाचावं आणि त्या लेखनाबद्दल त्यांना काय वाटतंय ह्याची प्रतिक्रिया ही लेखकाला द्यावी. म्हणून माझ्या प्रत्येक प्रकाशनाला त्या पुस्तकाच्या आत काय लिहिलं आहे ते आवडलं की नाही आवडलं याबद्दल न त्याची वाच्यता न करता एक वेगळा विषय घेऊन बोलावं. त्यानिमित्ताने उपस्थित रसिकांना एक वेगळ्या विषयाचा या व्याख्यानाचा आस्वाद घेऊ शकेल म्हणून प्रकाश इंदलकरांनी सुद्धा तेव्हा एक वेगळा विषय घेऊन रसिकांसमोर ते सादर झाले. ह्या विषयाला घेऊन जाण्याचं कारण असं आहे की तसंही कुठल्याही प्रकाशनाला विशेष गर्दी होत नाही, लोक येत नाही. आणि मी असं ऐकलं की नागपुरात फारच कमी होत आहे, बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे, 10 किंवा 15 लोक असतात. पण मी माझ्या चंद्रपूरच्या माझ्या रसिक मित्रांचं कौतुक करू इच्छितो या निमित्ताने. कारण आमच्या चंद्रपूरला पुस्तक प्रकाशनाला पूर्ण हॉल भरलेला असतो आणि हे कौतुकाने एवढ्यासाठी सांगतो की माझ्यासारख्या सामान्य लेखकाच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला सुद्धा हॉल भरलेला होता प्रत्येक वेळी. हे मला नागपूरला अनुभवायला मिळालेलं नाही, माझ्या एका ज्येष्ठ मित्राच्या पुस्तक प्रकाशनाला अनुभवायला मिळालं नाही. प्रकाश इंदलकर त्याचं संचालन केलं होतं याचा अनुभव मला आहे. मी जेव्हा माझा काव्यसंग्रह प्रकाशित करायला गेलो इथली एक संस्था आहे प्रकाशन संस्था, त्यांच्याकडे मी 3 पुस्तकं प्रकाशन करायला दिले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्याचे 2 पुस्तकं जी आहेत कथासंग्रह आणि लेख संग्रह याची विपणनाची जबाबदारी थोडीफार मी घेऊ पण कविता संग्रहाची जबाबदारी घेणार नाही, कारण कविता संग्रह कोणीही विकत घेत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडे छापलेल्या पूर्ण कविता संग्रहाच्या पूर्ण प्रती त्यांनी मला परत केल्या. अर्थात त्यांनी सांगितलंही होतं की मी माझं पुस्तक विकत नाही, कारण मी माझ्या आनंदासाठी विकतो. आणि हे सांगण्याचं कारण असं आहे, मी संपादकाशी बोललेलं आहे, आपला कुठलंही लेखन जे आहे, आपलं कुठलंही पुस्तक आहे हे आपल्या स्वतःच्या समाधानासाठी,
आपल्या स्वतःच्या आनंदासाठी लिहावं, ज्यांना आवडलं ते कौतुक करते, ज्यांना नाही आवडलं ते कदाचित बोलणारही नाही किंवा कदाचित टीका करते, टीकाही करते। आणि या सगळ्या गोष्टी मनात ठेवून फक्त मनातच ठेवायच्या, पण आपल्याला जे करायचं आहे ते करत राहायचं। आणि ते ऐकून तिकिटीचा पहिला कविता संग्रह प्रकाशित केला, याबद्दल पुन्हा एकदा कौतुक करतो। आता कविता वाचन का करत नाही? हो, वाचन मुळात करत नाही तर कविता वाचन काय करावं? आपण गाणं ऐकतो, गाणं हे म्युझिशियननी कंपोज केलेलं असतं, ते कानाला चांगलं वाटतं म्हणून ऐकतो, पण ते गाणं कोणी लिहिलं आहे याचा विचारही कोणी करत नाही। गीतकाराला कधी महत्व नसतं। आता जुन्या काळामध्ये होतं, जुन्या काळामध्ये आम्हाला हिंदी कवी ज्यांनी गाणं लिहिलं आहे, ज्यांनी गीतं लिहिली आहे ती माहिती होती, पण आज ते गाणं कोणी लिहिलेलं आहे हे माहिती नसतं। एखादी कविता आम्ही ऐकली ती कोणी लिहिलेली आपल्याला माहिती नसते। जुन्या कवितांचा तर सोडूनच द्या, जुन्या कविता माझ्यासारख्या पिढीला थोड्याफार पाठ आहे, नंतरच्या पिढीला माहीतच नाही। आत्ता मध्यंतरी आमची चर्चा नंदनप्पा सरांची होत राहते सर, त्यांनी पी रघुनाथ हे एक जुने कवी म्हणून केले। मुद्दा आठवण सांगतो, त्यांची एक कविता ही त्यांच्या मुलीवर लिहिली आणि ती नंदनवार सरांना ती कविता मिळाली आणि ती कविता त्यांच्या मुलीवर लिहिलेली आहे असं जेव्हा समजलं तेव्हा त्यांच्या मुलीची चौकशी केली त्यांनी, ती मुलगी कुठं राहते ही चौकशी केली, ती नांदेडला राहते। नांदेडला राहून वृत्तपत्राच्या संपादकांच्या माध्यमातून तिचा मोबाईल नंबर घेतला, ते स्वतः तिच्याशी बोलले आणि अक्षरशः ती त्यांची जी मुलगी आहे ती शिक्षिका म्हणून निवृत्त झाली आणि त्या आठवणी तिने सांगितल्या की मी बाबांची कविता जेव्हा माझ्या वर्गात माझ्या विद्यार्थ्यांसमोर गाऊन दाखवली माझ्या डोळ्यात पाणी तर आलंच, पण माझ्यासमोर बसलेले विद्यार्थी सुद्धा रडायला लागले। हे रडणारे विद्यार्थी, कविता ऐकून रडणारे विद्यार्थी आज मेहनत दुरावास करायचे, कारण कविता कळतच नाही। कविता कळत नाही याचं कारण मास्तर सुद्धा, आता मास्तर म्हणतो मी, शिक्षक नाही गुरु सुद्धा म्हणत नाही, कविता गात नाही। आमच्या वेळी आमचे शिक्षक जेव्हा कविता गायचे तेव्हा ती कविता इथं नाही जायची, इथं जायची, या हृदयापर्यंत पोहोचवल्यावर ती कविता आम्ही विसरूच शकत नव्हतो। आज नटसम्राट नाटक सगळ्यांना माहिती आहे, कारण त्याचा सिनेमा झाला म्हणून, तो सिनेमा जर झाला नसता तर आमच्या नवीन पिढीला, आमच्या पिढीने कदाचित नटसम्राट नाटक दाखवलं नसतं हे खात्रीने सांगतो, कारण सिनेमा आवडतो, नाटक आवडत नाही। मुलं नाटक पाहायला जात नाही, सिनेमा पाहायला जातात। तसंच कवितेचं झालेलं आहे, हे जेव्हा गाणं होतं तेव्हा ते आवडतं, पण ती जेव्हा कविता असते ती कोणाला आवडत नाही। कवितेचं जेव्हा गाणं होतं तेव्हा ते इथपर्यंत पोहोचतं आणि ती कविता पण पोहोचते, पण त्यासाठी ते वाचन असावं लागतं, ती भावना असावी लागते, ते भाव असावे लागतात, ती दृष्टी असावी लागते, आणि विशेषत ही दृष्टी, ही भावना, ही चव जी आहे ना मराठीची, ही आपल्या घरातून यावी लागते। त्याच्यासाठी म्हणून हे असे आजोबा आणि आजी असावे लागतात। हे असे आजी आजोबा घरी असले ना की हे सगळं मग जुनं सगळं त्या मुलांना मिळत राहतं।
आणि मग संस्कार होतात. या संस्कारातून नवीन काही घडत जातं आणि नवीन काही जेव्हा घडतं तेव्हा काहीतरी करण्याची वृत्ती निर्माण होते. ती वृत्ती निर्माण झाली की कितीही कामात असणार आपण काहीतरी लिहावं, काहीतरी लिहून बघावं अशी प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतून मग स्वप्न कृष्णा नावासारखं एखादा कविता संग्रह निर्माण होतो. फार सोपी नाही पण फार कठीणही नाही. एखादी तरी कोवी म्हणावी किंवा लिहून पाहावी किंवा म्हणावी असं सांगणारी जी मंडळी आहे त्यांचं आपण ऐकतच नाही. आपण वर्तमानपत्र सुद्धा पूर्ण वाचत नाही, आपण वर्तमानपत्र चालतो. तसं आपण पाठ्यपुस्तकच चालतो, आपण पाठ्यपुस्तक सुद्धा हे नवीन पिढीसाठी चालतो. पाठ्यपुस्तकं सुद्धा काय आता प्राचार्य होतं इथं आणि त्यामुळे मला थोडंसं वाटलं कदाचित त्यांनी मला ऐकून घेतलं असतं पण त्यांना जावं लागतं. तुम्ही त्यांना खरंच सांगितलं असतं की खरंच पाठ्यपुस्तक सुद्धा पूर्ण वाचत नाही हो. गुरु किल्लीचं वाचन करतात ती अशी गोड धरून तुम्हाला नेत नाही. पाठ्यपुस्तक वाचलंय तर कदाचित जसा नागपूर बोर्डाचा मला वाटतं काहीतरी 68 ते 69 पट 37.6 हे झालेलं हा हा जो रिझल्ट लागतो आहे त्याचं कारण हे आहे, कारण वाचनाची सवय आपण आपल्या पाल्यांना लावलेली नाही. मी जसं सांगितलं की तरुण महाराज सुद्धा कोणी वाचत नाही किंवा वर्तमानपत्र वाचत नाही चालतो, तसं पुस्तकं सुद्धा वाचत नाही पुस्तकं चालतात. यातल्या मी सांगतो बरेच जण म्हणजे मी सुद्धा सुरुवातीला जेव्हा माझ्याकडे मी पहिलं बुक पाठवलं त्यावेळी पहिल्यांदा चाळलं, नंतर एक वाचायला घेतलं आणि नंतर बराजे भट्ट ते सांगितलं आणि किशोररावनी त्याचं एक म्हणजे किती सुंदर रसग्रहण केलं आहे. हे रसग्रहण करण्यासाठी ते पूर्ण वाचावं लागतं. तसंच अभ्यासक्रम जो आहे त्यातून ज्ञान मिळवण्याकरता वाचावं लागतं. हे वाचणं जे आहे ते आपण आता गुरु किल्लीच्या वर्षात म्हणजे गाईडच्या वर्षात करायला लागतो. आपले मास्टरसुद्धा आता गाईड झालेले असतात, ते गुरुजन राहिलेलं नाही. म्हणूनच आता नवीन पिढीला कमीत कमी आपल्या पिढीने इथून सुरुवात करावी. आजी आजोबा तर आहेच पण आपल्यापासून आपल्या नवीन पिढीला वाचनाची सवय लावावी असं मला यानिमित्ताने सांगावं असं वाटतं. मी खूप वाचत नाही ही सांगतो पण मला जे वाचायला मिळतं तेवढं पूर्ण वाचतो. विशेषतः फेसबुकवर काही काही गोष्टी छान येतात. मी व्हॉट्सॲप विशेष वाचत नाही कारण व्हॉट्सॲपमध्ये संवाद असतात एकमेकांचे तुला काय वाटतं त्याच्यामध्ये फेसबुकवर काही काही गोष्टी खूप छान येतात. आपण सोशल मीडियाला शिवाय देतो पण त्यातल्या छान छान गोष्टी असतात त्या कधीतरी आपण कॉपी करून ठेवल्या आणि कधीतरी एकदा वाचलं की बरं वाटतं. काही काही गोष्टी अशा वाचतात म्हणजे श्री ऋषी रविशंकरच्या काही काही कोट्स आहेत, अशी छोटी छोटी पुस्तकं आहेत त्या कोट्समधून कधीतरी नुसतं असं गुणावमान आणि एक कोट जरी जरी दररोज वाचलं तर त्याचा एक वेगळा आनंद मिळतो, त्यापासून परत काही मिळतं. तर भास्कर नंदनवार आणि परवामाची शिकवताना एक छान गोष्ट ऐकली की माडगूळकर सरांकडे ते असताना त्यांना सवय लावली की तू म्हणे शब्दकोशाचे दररोज कमीत कमी 5 पानं वाचायचे आणि पाठ करायचे. ते आले भंडारे म्हणून तिकडचे, मी म्हणे गावठी होतो आणि मला वाटतं काय म्हाताऱ्यांना सांगितलं हे 5 वाचायचं 5 पानं वाचायचे ते पाठ करायचे. पंढरा पंचाळा येत होता पण मी वाचायचो तर शेवटी पोटापर्यंत प्रश्न होता. खरं सांगतो त्यांनी का मला सांगितलेली गोष्ट आहे की ते जे सांगितलं मला त्याची आज मला प्रचिती येते, कारण एका वेगळ्या शब्दाबद्दल मला वाटतं येतात तर त्यांना माहिती आहे
संवाद आणि वाद चालू होते व्हॉट्सअपवर. एका संपादकाने एक बातमी देताना एक शब्द वापरला आणि ते शब्द प्रभू आहे, त्यांच्याशी कोणी वाद घालत नाही असे एकदा वाटतात तसे हे भांडू शकतो वाद घालायचा नाही. त्या शब्दावर इतकी चर्चा झाली आणि खरंच आहे एखाद्या शब्दाचा अर्थ काय असू शकतो हे त्यातून कळतं, त्यासाठी वाचन आवश्यक आहे. मी जसं पहिल्यांदा सांगितलं की कवितेची हेटाणी होते कवी म्हणून, आजकाल गलोगली में कवी है, कोई भी कविता करता है, दो लाईन कवी नाही. अरे दोन लिहिणं काय सोपी आहे. माझं म्हणणं असं आहे हे जे म्हणणारे असतात त्यांनी कधी लिहिलेलं नसतं, त्यांनी कधी लिहून पाहिलेलं नसतं. ज्या वेळेला ते लिहून पाहतील ना तेव्हा नक्की तेव्हा त्यांना समजू येईल नक्की या दोन ओळी लिहिताना काय काय मनात आणि हृदयात घडामोडी होत असतात. एखाद्या कवीच्या मनात होणाऱ्या घडामोडी ह्या सामान्य नसतात, असामान्य असतात. त्या असामान्य जसं कादंबरी लिहिणं सोपी असं म्हणतात, कारण मी कादंबरी लिहिली नाही त्याच्यामुळे माहीत नाही. कथा लिहिणं सोपी आहे म्हणतात, विशेषतः मोठी कथा, पण चार ओळीची कथा लिहिणं सोपी आहे. तसं एका कादंबरीचं एका कवितेमध्ये वर्णन करून सांगणं सोपी आहे का मला सांगा. एका कादंबरीमध्ये जो आशय असतो जो भाव असतो एका लेखामध्ये किंवा एका लेख कथेमध्ये जो भाव असतो ते एका छोट्याशा कवितेमध्ये आणणं हे तर सोपी नाही. म्हणून कमीत कमी कवीला या पद्धतीने अभिप्राय देऊन त्याला नाउमेद करू नये असं एक सामान्य कवी म्हणून मला वाटतं. संपादकाने तिच्या कवितांची सुरुवात ही फेसबुकच्या माध्यमातून केलेली आहे. त्या फेसबुकच्या माध्यमातून तिला बरेच मित्र मैत्रिणी मिळाल्या, काहींनी तिचं कौतुक केलं. आजकाल आमचा मित्र म्हणतो की लाईक केलं म्हणजे तिला आवडलं असं नसतं, अभिप्राय दिला म्हणजे काहीतरी तिने वाचला याचं होतं. लाईक म्हणजे काय, हाय बाबा मदन पुराणी काय हो इतकं आहे त्या लाईक संपदाचा आहे त्या लाईक. पण खरी प्रतिक्रिया जर मिळत असेल कारण ते वाचलं असतं, पण काही काही बाबतीत तेही असतं प्रतिक्रिया चाळायचं ते होतं नाही तर बापर नाव मी पाहणार. पण खरंच सांगतो या माध्यमातून तिने सुरुवात केली, ज्या माध्यमांबद्दल आता फार वाईट रीतीने बोलत जाते की व्हॉट्सअप आणि फेसबुक ट्विटर वगैरे आपला प्रकार नाही आहे तर त्या माध्यमात शिवाय देतात वाईट म्हणतात, तर त्या माध्यमातून ती समोर आली आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्या माध्यमातूनच आम्ही तिला भेटलो किंवा ती आम्हाला भेटली, त्या माध्यमातून तिच्या कविता वाचायला मिळाल्या, त्या माध्यमातूनच या निमित्ताने मला इथं येता आलं आणि माझ्या छोट्या शहरामधून येऊन तिच्या पुस्तक प्रकाशनाला ह्या व्यासपीठावर आपल्यासारख्या थोर लोकांच्या समोर मला माझे विचार व्यक्त करता आले त्याबद्दल तिचं अभिनंदन करतो, तिचा आभार मानतो. विशेषतः तिच्या मिस्टरांचा आभार मानतो. त्याचं कारण असं की माणसं बायकोला लिहून देत नाही, फक्त कामं करून देतात. पण संपादकाच्या मिस्टरांनी तिला लिहू दिलं, नुसतंच लिहू दिलं नाही तिथं प्रकाशनही करू दिलं, नुसतंच प्रकाशन करू दिलं नाही तर ते स्वतः समोर येऊन हे सगळं करतायत, म्हणजे फॅनच्या बटना दाबण्यापासून ते करतायत. त्याचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. मला नाही वाटत कुठलाही नवरा आपल्या बायकोचं इतकं कौतुक करत असेल
त्यामुळे मी खरं त्यांचं सुद्धा आभार मानतो. विशेषतः मला जे वाटत होतं की नागपुरात गर्दी होणार नाही, पण ॲटलिस्ट काही पुढच्या भरलेल्या आहेत, त्याबद्दल आपल्या रसिकांचं मी सुद्धा आभार मानतो. आभार पवनीकर सरांचे मानतो, म्हणजे किशोर पवनीकर सर आहेच, संपादकांचं मानतो, व्याहीजनांचं मानतो, प्रकाशभाऊंचं मानतो, डॉक्टर अशोक पवनीकर आणि आपण सगळे ह्या निमित्ताने एकत्र आलो आणि माझे विचार ऐकून घेतले, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. आणि ह्या पुस्तकाच्या प्रती प्रत्येकाने विकत घेऊन वाचाव्या आणि खासगीमध्ये याच्यामध्ये काय आवडलं का नाही आवडलं हे तिला आवर्जून सांगावं, म्हणजे तिच्या पुढच्या लेखनामध्ये काय जी सुधारणा करता येईल ती करेल आणि पुढचं लेखन आणि पुस्तकं काढण्याची तिला प्रेरणा आणि उत्साह निर्माण होईल तिच्यामध्ये. एवढं सांगतो मी, थांबतो. धन्यवाद.